सेकंड चैप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. तर आज आपण पाहणार कॅपिलरी. कॅपिलरी म्हणजे एक फाईन ट्यूब हॅविंग ए व्हेरी स्मॉल बोर. म्हणजे त्याचं जे कॅपिलरी ट्यूब आहे, ही कॅपिलरी ट्यूब आहे. या कॅपिलरी ट्यूबचा हा जो बोर किंवा होल आहे हा खूप लहान राहतो, जवळपास ते 1 मिलीमीटर पर्यंत, आणि दोन्ही साईडला हे ओपन राहतात. ते ही झाली कॅपिलरी ट्यूब. ही आहे कॅपिलरी ट्यूब. आता या कॅपिलरी ट्यूबला आपण जेव्हा लिक्विडमध्ये टाकतो, व्हेन दिस कॅपिलरी ट्यूब इज डीप इन टू द लिक्विड, तर या कॅपिलरी ट्यूबमध्ये काही लिक्विड वरती चढतात. देर इज राईज ऑफ द लिक्विड इन द कॅपिलरी ट्यूब. एक्झाम्पल, जर वॉटर जर लिक्विड जर घेतला आणि कॅपिलरी ट्यूब जेव्हा आपण डीप केली, तर वॉटर इन द कॅपिलरी ट्यूब रायजेस. आणि जर इथं लिक्विड आपण मर्क्युरी जर घेतला आणि त्या मर्क्युरीमध्ये जेव्हा ही कॅपिलरी ट्यूब इन्सर्ट करतो, तर लेवल जी आहे ती कॅपिलरी ट्यूबमध्ये मर्क्युरीची, ती बाहेरच्या लेवलपेक्षा कमी राहत आहे. तर व्हेन दिस कॅपिलरी ट्यूब इज डीप इन टू द लिक्विड सच एज मर्क्युरी, द लेवल ऑफ द मर्क्युरी इन साइड द कॅपिलरी ट्यूब डिक्रीजेस, सो देर इज फॉल ऑफ द लिक्विड इन द कॅपिलरी ट्यूब. तर हा जो फिनॉमिन आहे की काही लिक्विडमध्ये जेव्हा कॅपिलरी ट्यूब आपण डीप करतो किंवा इन्सर्ट करतो, त्या ते लिक्विड वरती चढतात, आणि काही याच्यात जेव्हा आपण कॅपिलरी ट्यूबला त्या लिक्विडमध्ये डीप करतो, तर ते लिक्विड खाली जातात, फॉल ऑफ लिक्विड जातात. तर हा जो फिनॉमिना आहे, या फिनॉमिनाला म्हणतात कॅपिलरिटी. द राईज ऑफ लिक्विड विल द राईज ऑर फॉल ऑफ द लिक्विड इन द कॅपिलरी ट्यूब व्हेन इट इज डीप इन टू द लिक्विड, दिस फिनॉमिना इज कॉल्ड ॲज कॅपिलरिटी. या फिनॉमिनाला कॅपिलरिटी म्हणतात. या कॅपिलरी ॲक्शनचे काही एक्झाम्पल आहे. एक आहे की जर दिवा जर घेतला, दिव्याची वात घेतली आणि दिव्यामध्ये जेव्हा आपण ऑइल टाकतो, तर ते ऑइल जे आहे ते वरती चढते. तर देर इज राईज ऑफ ऑइल इन द वीक ऑफ द लॅम्प. दिस इज द एक्झाम्पल ऑफ सरफेस टेन्शन. दुसरं की जर क्रॅक्स आहे, रॉकमध्ये क्रॅक आहे आणि त्या याच्यात लिक्विड जे आहे, जर वॉटर वगैरे आहे, ते वरती चढते, तर राईज ऑफ लिक्विड इन द क्रॅक्स ऑफ द रॉक, हे एक एक्झाम्पल आहे. नंतर ब्लॉटिंग पेपर आहे, आणि ब्लॉटिंग पेपर जेव्हा आपण शाईवर टाकला, तर शाई जे आहे ते ओढून घेत आहे, तर ते एक एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर एखादं कॉटन क्लोथ घेतला आणि ते लिक्विडवर ठेवलं, तर ते ओढून घेतात. तर हे सगळे किंवा झाडामध्ये जे आहे की अन्न आणि पाणी वरती लिव्सपर्यंत वगैरे पोचतात, तर ते कॅपिलरी ॲक्शनने होते. तर सॅप ऑफ द सॅप इन द ट्री इज ड्यू टू द राइजेस अप टू द लिव्स. दिस इज ड्यू टू द कॅपिलरी ॲक्शन. आता आपण ते पाहत आहोत की या ह्याच्यात जेव्हा कॅपिलरी ट्यूब आपण एखाद्या लिक्विडमध्ये टाकले, तिथं फॉल ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी ट्यूब कशा प्रकारे होतं. तर पहिलं आहे की कॅपिलरी फॉल. एक बिकर घेतला, या बिकरमध्ये आपण लिक्विड घेतलेलं आहे, या ह्याच्यात ही कॅपिलरी ट्यूब आहे. कॅपिलरी ट्यूब जेव्हा आपण टाकतो, तर इथं आपण 4 पॉईंट्स घेतलेले आहे. ए पॉईंट जस्ट अबाउट द कॉन्केव सर्फेस, बी पॉईंट इज बिलो द लिक्विड सर्फेस इन द कॅपिलरी ट्यूब, सी पॉईंट इज अबाउ द प्लेन सर्फेस, अँड डी पॉईंट इज बिलो द प्लेन सर्फेस. आता या पॉईंटवर प्रेशर आहे पी ए, लेट पी ए इज द प्रेशर ॲट पॉईंट ए, पी बी इज द प्रेशर ॲट पॉईंट बी, पी सी इज द प्रेशर ॲट पॉईंट सी, आणि पी डी इज द प्रेशर ॲट पॉईंट डी. तर आपण
मागच्या पीरियड मध्ये पाहिलं होतं की कॉन्वेक्स शेप मध्ये जे इचं प्रेशर जे आहे प्रेशर ऍट पॉइंट बी हे प्रेशर ऍट पॉइंट ए म्हणजे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर पेक्षा जास्त राहतं तर इथं सुद्धा हा कॉन्वेक्स सरफेस इथं तयार होतो कॉन्वेक्स मेनिस्कस तर प्रेशर ॲट द पॉइंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट द पॉइंट ए आणि हे हॉरिझॉन्टल लेवल आहे याचा अर्थ म्हणजे दोन्ही प्रेशर सारखे आहे तर प्रेशर ॲट पॉइंट सी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉइंट डी आणि त्याच प्रकारे हा जो प्रेशर आहे हा आणि हा हा हे दोन्ही प्रेशर सारखे आहेत आणि हे दोन्ही सारखे असल्यामुळे तर प्रेशर ॲट पॉइंट ए इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉइंट सी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉइंट डी मग पी ए इज इक्वल टू पी डी ही व्हॅल्यू जर आपण इथं सबस्टिट्यूट केली तर प्रेशर ॲट आपल्याला मिळतं की प्रेशर ॲट पॉइंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉइंट डी इथचं प्रेशर या प्रेशरपेक्षा जास्त असतं तर जास्त असतंय तर हे दोन्ही प्रेशर सारखे होण्यासाठी हे जे लिक्विड आहे ते खाली येत तर सिन्स पी बी इज ग्रेटर दॅन पी डी द टू मेंटेन द सेम द प्रेशर ॲट बोथ द साईड द लिक्विड इन द कॅपिलरी ट्यूब फॉल्स डाउन अंटिल द बोथ द प्रेशर प्रेशर ॲट बी अँड प्रेशर ॲट डी बिकम्स इक्वल तर या प्रकारे हे लिक्विड जे आहे ते खाली येतात नंतर कॅपिलरी राईजमध्ये एक आपण कॅपिलरी ट्यूब घेतली या कॅपिलरी ट्यूबमध्ये हे सुरुवातीला की चारी हे हॉरिझॉन्टल सरफेस असल्यामुळे चारी प्रेशर जे आहे ते सेम आहे आता लेट ए बी द पॉइंट अबव द कॉन्केव सरफेस ऑफ द अबव द लिक्विड सरफेस इन द कॅपिलरी ट्यूब बी इज द पॉइंट बिलो द लिक्विड सरफेस इन द कॅपिलरी ट्यूब सी इज द पॉइंट अबव द हॉरिझॉन्टल सरफेस अँड डी इज द हॉरिझॉन्टल सरफेस ऑफ द लिक्विड अँड डी इज द पॉइंट बिलो द हॉरिझॉन्टल सरफेस ऑफ द लिक्विड इथं सुद्धा ए पॉइंटचं प्रेशर आहे पी ए बी पॉइंटचं प्रेशर आहे पी बी सी पॉइंटचं प्रेशर आहे पी सी आणि डी पॉइंटचं प्रेशर आहे डी आता जेव्हा आपण या कॅपिलरी ट्यूबला लिक्विडमध्ये इन्सर्ट करतो वॉटर जर आपण घेतलं तर इथं कॉन्केव मेनिस्कस तयार होतो आणि आपण ती कंडिशन पाहिली होती की कॉन्केव मेनिस्कसमध्ये हे जे प्रेशर आहे बी पॉइंटचं ते ए पॉइंटच्या प्रेशरपेक्षा कमी राहत आहे तर पी बी इज लेस दॅन पी ए हे हॉरिझॉन्टल सरफेस आहे प्लेन सरफेस आहे दोन्ही प्रेशर जे आहे ते सारखे राहणार तर प्रेशर ॲट सी पॉइंट इज इक्वल टू प्रेशर ॲट डी पॉइंट त्याचप्रकारे हे जे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे हा इथंसुद्धा ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे तर प्रेशर ॲट ए इज इक्वल टू प्रेशर ॲट सी पी ए इज इक्वल टू पी सी आणि हे तिन्ही प्रेशर सारखे राहणार तर पी ए इज इक्वल टू पी सी इक्वल टू पी डी आता या याच्यात प्रेशर ॲट बी पॉइंट इज लेस दॅन पी ए पण पी ए काय आहे इट इज इक्वल टू पी डी ही व्हॅल्यू जर आपण इथे सबस्टिट्यूट केली तर पी बी इज लेस दॅन पी डी आणि हे जे प्रेशर आहे बी पॉइंटचं ते कमी असल्यामुळे लिक्विड या कॅपिलरी ट्यूबमध्ये वरती चढत आहे आणि ते तिथपर्यंत चढत राहते जोपर्यंत प्रेशर ॲट पॉइंट बी हा प्रेशर ॲट पॉइंट बी हे दोन्ही इक्वल होत नाही तर देअरफोर द लिक्विड रायझेस इन द कॅपिलरी ट्यूब अंटिल द प्रेशर ॲट पॉइंट बी अँड प्रेशर ऑफ ॲट पॉइंट डी बिकम्स इक्वल तर या पद्धतीनं म्हणून ते कॅपिलरी ट्यूब जेव्हा मर्क्युरीमध्ये टाकतो तर कॅपिलरी ट्यूबमधली जी मर्क्युरीची लेवल आहे ती खाली जात आहे आणि तीच जर कॅपिलरी ट्यूब आपण वॉटरमध्ये म्हणजे जे वेट करतात कम्प्लिटली किंवा पार्शली तर जेव्हा त्या याच्यात टाकतो तर ते लिक्विड वरती जातात.